कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बापू, हा पावसाळा संपत आला हा, पण ह्या वर्षी गौरी गणपतीत पावसानं ना चांगली साथ दिली. बघा अहो, पिकाची काय गार पडली ना की शेतकरी कसा एकदम खुश होतो. बघा अहो, पुढच्या अख्ख्या वर्षाची काळजी मिटते ना. पण अहो विनायकराव, जिकडं हाय तिकडं हाय, जिकडं नाय तिकडं अजिबात तोंडवर काढलेलं नाही पावसानं. हा 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 बापू, अहो कुठं वला तर कुठं सुका दुष्काळ पडला. बघा हा, पण शेतकरी याला जो म्हणत नसतो बरं का बापू. होय, मला आठवतोय विनायकराव, एकदा असाच गावात दुष्काळ पडला होता. तर कावडीनं पाणी आणायचो, अहो घरातल्या माणसांबरोबर अंगणातली झाड बी जगवली आम्ही. हा, आणि नंतर त्यांनी आपल्याला जगवलं म्हणजे झाडांनी. हो, अहो झाड नसली ना तर जमीन ना बिना दागिन्याची सजवल्यासारखी वाटते. बघा, त्यामुळे झाड ही लावलीच पाहिजेत. अगदी बरोबर आहे विनायकराव. अहो नैसर्गिक अडचणीची सोय निसर्गानेच करून ठेवली आहे. माणसानं झाड लावून आपली आयुष्यभराची हक्काची सावली स्वतःच कमवून ठेवली पाहिजे असं सांगतो निसर्ग. बरोबर आहे की नाही? काय काय कसल्या गप्पा चालल्या एवढ्या? रुपाली, आमच्या कसल्या गप्पा चालणार, आम्ही आपलं असं शेतीवाडीवर बोलत होतो. शेती म्हणजे मामनजींचा आवडीचा विषय. काय हो मामनजी? हो पण रुपाली, अहो तुम्ही काही काम होतं का आमच्याकडं? नाही म्हणजे अचानक काम सोडून मध्येच आलात म्हणून विचारलं. नाही, मला काही पाहिजे असं नाही, मला तुमच्या दोघांशी बोलायचं होतं जरा. आमच्या दोघांशी? अहो मग बोला की. हो बापू, काम आहे असं काही नाही, पण मला तुमच्या दोघांना हे सांगायचं होतं की आपणाला ना सध्या कामाचा जास्तच लोड आहे, म्हणजे असं मला तरी दिसते आता. हा वय, आजकाल ना आपीची जरा जास्तच पळापळ चालली आहे बापू. तेच तेच म्हणते मी, आपणाला पूर्ण जिल्हा सांभाळावा लागतोय ना मामनजी, आणि कसं आहे ना घरातलं सगळं काम करून हे करणं खरंच शक्य नाहीये. त्यामुळे मी काय म्हणते, मी फक्त अमोलचाच नाही तर घरातल्या सगळ्यांचाच डबा करत जाऊ करोस, चालेल? डबा? हा, आणि अमोलला काय हवंय नकोय त्याचा पण विचार करू ना आपण. मला काय वाटतं माहितीये का, अमोल संध्याकाळी शाळेतनं घरी आला ना की त्याच्याबरोबर आपण बॅडमिंटन खेळत जाऊ, आणि ना महिन्यातला एक दिवस शिल्लक ठेवून त्याला आपण बाहेर फिरायला घेऊन जाऊ, पाणीपुरी खायला घालू आणि त्याच्याबरोबर मस्त मज्जा करू. बापू, मामनजी तुमच्या दोघांना नवीन काही सुचत असेल ना तर ते पण सांगा, म्हणजे ना मला अमोलला आनंदी ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करायचे. आता पली आओ, त्याचं कसं आहे तुमचा उत्साह कळतोय आम्हाला, पण कसं आहे अमोल आत्ता आजारातनं उठलाय हो, मग त्याच्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे डॉक्टरांना विचारून आपीने ठरवलंय, त्यामुळे त्याच्या तब्येतीसाठी असं करणं चालेल का नाही माहित नाही मला. हा बापू, थोडे दिवस खर्च खाल्लं ना की अमोल एकदम बरा होईल बघा. हा, आणि राहिला प्रश्न अमोलच्या आनंदाचा, तर आप्पी आणि अर्जुन काय पाहिजे काय नको ते ठरवतीलच ना, आपण फक्त त्यांना मदत करू काय. बापू अहो, आपण पण अमोलच्या कुणीतरी लागतोच ना, आणि आपण काय त्याचा वाईट विचार करणार आहे का? तसं नाही रुपाली, कसं आहे अमोलच्या तब्येतीवरून आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनेवरून आप्पीनं अमोलचा एक दिनक्रम ठरवलेला आहे ना, त्यात आपण कसा काय बदल करायचा, आणि जे काय करायचं ते आप्पीनं अर्जुन करतीलच की. आपण काय अमोलचा वाईट विचार करणार आहे का रुपाली? हे बघ, मला जास्त तर बोलायचं नाही, पण अमोलचा आपण कोणीतरी लागतो ह्याची जाणीव सतत तू ठेवली आहेस का, हा प्रश्न तुझा तुलाच विचार की एकदा. विनायकराव, बघा तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. रुपाली, ह्यो मुद्दा काय एवढा मोठा नाही, अमोलसाठी काय पाहिजे काय नको हे आप्या ठरवेल की, तुम्ही निर्धास्त राहा. काय चाललंय ह्या घरात? हां काय चाललंय? मान्य, मला माझं चुकलं चुकलं माझं, पण म्हणून माझं काहीच ऐकून घ्यायचं नाही का? अपर्ण करेल ते सगळं चालतंय सगळं, पण मी अमोलच्या भल्यासाठी माझ्या इच्छेने काही करायचं ठरवलं
तर लगेच अमोलचा दिनक्रम आठवतो यांना. मी कुणीच लागत नाही का अमोलची? हा कुणीच लागत नाही. मी नसेन त्याची आई, नसेन. पण काकी तर आहे ना. हा काकी म्हणून माझा काही अधिकार आहे का नाही त्याच्यावर? आहे की नाही? आता मी करणार. मला जे जे पाहिजे ना ते सगळं करणार. बघतेच आता मला कोण अडवत. मी सगळं करणार. अमोलच्या डब्यापासून ते त्याच्या खेळापर्यंत सगळं मीच बघणार. आणि फक्त मीच बघणार. सिम्बा, आता तू पहिल्यासारखं जास्त खेळत का नाहीस? अरे मी आता रे होतो ना, म्हणून जास्त खेळत नाही. अरे माझे बाबा आले अमोल, चल शौर्य. बाय सिम्बा. बाय. मामा आहे का? माणिक काका. माणिक काका, माझं हसणं लक्षात आहे की तुझ्या? कधीच दिसत नाही. अरे वा, मी पण माझ्या दोस्तांना दुश्मनांना कधीच विसरत नाही. काय? हा मी म्हणलं माझं पण तुमच्यासारखंच आहे. मी पण माझ्या फ्रेंड्सना कधीच विसरत नाही. काका तुम्ही इथे का आला? मी इथन चाललो होतो तेवढ्यात तुम्ही दिसले. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्हाला बघितलं की मला माझ्या बाळाची आठवण येते. मग आलो तुम्हाला भेटायला. थँक्यू काका. पण काका तुमचं माझ्याकडे काही काम होतं का? हा छोटंसं काम होतं. तुमच्या माचं नाव अपर्णा सुरेश माने ना, आणि त्या कलेक्टर आहेत पुण्याच्या. हो काका. काल तुमची आई आली होती हॉस्पिटलला, डॉक्टरने विचारत होती की आमच्या अमोलला काय होतंय म्हणून. पण मी तर एकदम ओके आहे ना. तुम्ही ओके आहेत, पण ती तुमची आई आहे ना. आणि आईला मुलांची काळजी असते. तुमच्या आई सारखीच माझी आई पण माझी लय काळजी करायची. अजून काय म्हणली माझी माँ? तुमची आई म्हणत होती डॉक्टरला की अमोलला जर काही त्रास होत असेल ना तर मी कामाला जायचं थांबवते. काय? हो आता तुमच्या आईला खूप महत्वाचं काम आहे, त्यांना अख्खं पुण्याचं काम बघायला लागतं ना. जर तुमच्यामुळं तुमच्या आईचं काम थांबलं तर आता कधीच नाही होणार काका. आता तुम्हीच मला सांगा, तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत ना? हो काका. मग तुम्हाला काहीच होणार नाही. तुम्हाला जरी काही त्रास झाला ना तरी मला बाबाला कोणाला सांगायचं नाही. जर मला कळलं की तुम्हाला त्रास होतोय तर मग त्या कामाला जायचं बंद करणार. तुम्हाला चालेल का ते? नाही काका, माझी माने काम केलंच पाहिजे. माझी माँ काम खूप चांगलं करते. मग मी सांगितलं लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. तुम्हाला जरी काही त्रास झाला ना तरी मला बाबाला कोणाला सांगायचं नाही, डायरेक्ट मला येऊन सांगायचं. मी तुमची मदत करेन. ठीक आहे काका. थँक्यू. वेलकम काका. माझी बस आली, मी जातो. बाय बाय बाय. अप्पे, पुढच्या 2 आठवड्यात तुझं पोरग मरणाच्या दारात उभं असणार आहे. तोवर मी तुला काहीच कळू देणार नाही. मग त्यासाठी मला जीवाचं रान करायला लागलं ना तरी मी कारण. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.